शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जायर। सातारा जिल्ह्यातील मांड हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। पावसाळा आणि त्यानंतरचे एक दोन महिने सोडले तर इतर महिने मांड तालुक्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची कमतरता असते। त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यवसाय असे जोडधंदे करून आपला उदरनिर्वाह करतात। मात्र याच दुष्काळी भागात कुक्कुटपालनासाठी एअर कंडिशनर पोल्ट्री सुद्धा आहे। ऐकून आश्चर्य वाटलं ना, एअर कंडिशन पोल्ट्री। आम्हालाही ऐकल्यावर आश्चर्यच वाटलं होतं। या भागातील दीडवाघवाडी या छोट्याशा गावातील दीडवाघ बंधूंनी एसी पोल्ट्रीच्या माध्यमातून हा व्यवसाय भरभराटीस आणलाय। व्यवसायाच्या योग्य नियोजनामुळे त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळत आहे। नमस्ते, माझं नाव महेश शंकर दीडवाघ, राहणार दीडवाघवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर मी आज 2013 माझं शिक्षण पूर्ण करून मी गावी आलो। गावी आल्यानंतर मला उद्योग काहीतरी करायचा होता। मग उद्योग करायचा म्हटलं की गावाला आपण शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री असे तीन पर्याय माझ्याकडे होते। पण आता दुसरा उद्योग करायचा म्हटला पोल्ट्री सोडून, तर त्याला चाऱ्याचं नियोजन करायला लागतंय। चारा करायचं म्हटलं की पाणी लागतंय, आणि मान तालुका म्हटलं की आमचा भाग सगळा दुष्काळी भाग आला। या ठिकाणी आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये टँकर चालू असतात, आणि मी ज्यावेळी 2012 आलतो त्या टायमाला तरी खूप मोठा दुष्काळ होता, छावण्या होत्या त्या टायमिंगला। मग मी शेळीपालनासाठी भरपूर फिरलो। तर ते शेळीपालनामध्ये काय झालं की त्याला चाऱ्या अभावी मला पोल्ट्रीचा धंदा निवडायला लागला। पोल्ट्रीचा धंदा का निवडायचा, कारण पोल्ट्री हा असा व्यवसाय की तुम्ही टँकरने आणून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवू शकताय। आज त्याला 5,000 पक्ष्यांना मला 10,000 लिटर पाणी शेवटच्या टप्प्यामध्ये लागतं, तेवढं पाणी आपण कुठूनही अवेलेबल करू शकतो, पण शेतीमध्ये ते करता येत नाही। मांड तालुक्यातील दीडवाघवाडी या छोट्याशा गावात हा व्यवसाय करणारे महेश आणि सुहास हे बंधू मुंबईमध्ये वाढले। महेश केमिकल डिप्लोमाधारक असून मोठ्या पगाराची नोकरी सोडून तो शेती आणि त्या पूरक व्यवसाय करण्यासाठी मुंबई सोडून गावी आला। वडिलांची 22 एकर वडिलोपार्जित शेती होती, पण दुष्काळी भागात शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नव्हती। कमी पाण्यात माळरान जमिनीवर नेमकं काय व्यवसाय सुरू करायचा याचे कोडे या दोन्ही भावांना पडले होते। त्यांनी अनेक शेतीपूरक व्यवसायाची पाहणी केल्यानंतर कमी पाणी लागणाऱ्या पोल्ट्री व्यवसायाची निवड करून करार पद्धतीचा पोल्ट्री व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला याबाबतची सर्व तांत्रिक माहिती आणि आर्थिक गणिते समजून घेत त्यांनी आपल्या रानामध्ये पोल्ट्री सुरू केली। 10-12 लाख रुपये खर्चून 5,000 कोंबड्या राहू शकतील या क्षमतेचे शेड उभारले। व्यवस्थापन, विक्री, नफा, तोटा हे सगळं समजून घेत त्यांनी हळूहळू व्यवसायातील बारकावे जाणले। चांगला नफा होऊ लागल्याने आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी आणखी 6,000 पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले, आणि या दोन्ही शेडमधून 11,000 पक्ष्यांची बॅच ते घेऊ लागले। कोंबड्यांचे व्यवस्थापन, त्यांचे आरोग्य, औषध पाणी अशा सर्व बाबींचे जाणकारांकडून मार्गदर्शन घेत त्यांनी आपला खर्च आणि मेहनत कमी करून नफा वाढवला। 2013 मी पहिली पोल्ट्री चालू केली, ते ओपन हाऊस होतं। ओपन हाऊसमध्ये पहिलं जरा बरं होतं, कंपन्यांचे पक्षी म्हणा, खाद्याची क्वालिटी म्हणा, बरे होते, बॅचेस बसत होते। पण हल्ली आता काय झालं, प्रत्येक गावामध्ये पोल्ट्री बऱ्याच व्हायला लागले, त्यामुळे कंपन्यांकडे आता चॉईस आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या कंपन्यांकडे आता चॉईस आहे। त्यामुळे जे जर चांगला रिझल्ट बसतोय किंवा त्यांना जसं परवडतं याय जायला जे सोपं पडतंय त्या फार्मला ते पक्षी देतात आहे। आणि उन्हाळ्यामध्ये ओपन हाऊसची आपदा होते, उन्हाळ्यामध्ये ओपन हाऊसला बॅच बसत नाहीत, कारण काय होतं, उन्हाळ्यामध्ये बाहेरचं टेम्परेचर आणि शेडमधलं टेम्परेचर हे मेंटेन करताच येत नाही आपल्याला। आपण काय निसर्गाला चॅलेंज करू शकत नाही। ज्यावेळी टेम्परेचर जास्त असतोय, एकतर ह्या बॉयलर पक्ष्यांना सगळ्यात मोठा ट्रेस असतो वजन वाढीचा, तो ट्रेस सांभाळत असताना बाहेर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये कधी ऊन असतंय, कधी वारं थांबतंय, शिरवाळ पडतं, तर तो पक्षी बराचसा ट्रेसमध्ये जातो आणि मॉर्टॅलिटी वाढते हिट स्ट्रोकची।
कालांतराने दीड वाघ बंधूंनी अत्याधुनिक पद्धतीचे एसी पोल्ट्री युनिट सुरू केले. हे युनिट स्वयंचलित असून तापमान, खाद्य, पाणी, सिंचन यंत्रणा या सर्व बाबी मोबाईलद्वारे नियंत्रित होतात. खुल्या पारंपरिक पोल्ट्रीत वर्षाला 5 ते 6 हजार बॅचेस घेता येत होत्या, या उलट एसी पोल्ट्रीत 7 ते 8 बॅचेस घेता येऊ लागल्यामुळे नफ्यात त्यांच्या मोठी वाढ झाली. नवीन युवा पिढीने हा व्यवसाय करावा असे आवाहन महेश दिडवाग यांनी केलंय. तर त्यामुळे आता जर का तुम्हाला शाश्वत उत्पन्न पाहिजे असेल तर भविष्य आता पोल्ट्री फार्म मध्ये ईसीला जाय. ईसीला खर्च थोडा जास्त आहे पण तुमचा लेबर पासून कॉस्टिंग पर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टी सेव्ह होतात आपल्याला ईसी मध्ये आल्यानंतर. बर, कंपनी पण तुम्हाला पक्षी लगेच देते. तसंच कम्पेअर करता ईसी आणि ओपन हाऊसमध्ये, ओपन हाऊसला पक्षी लवकर कंपनी देत नाही, म्हणजे त्यांना ज्यावेळी त्यांच्याकडे एक्सेस पक्षी होईल त्या टाईमला ते ओपन हाऊसला आपल्याला पक्षी देतात. पण ईसीमध्ये येण्याचं कारण म्हणजे काय की तुम्हाला पक्ष्यांना एक त्याचा जो कंट्रोल पॅनल आहे त्याच्यामध्ये त्याला पक्ष्यांना लागणारं टेम्परेचर, ह्युमिडिटी आपण एकदा सेट केलं की ते स्वयंचलित सगळं चालतं आहे, तुम्हाला जास्त काय बघायला लागत नाही. आणि जे 35व्या दिवशी ओपन हाऊसला वजन येतं आहे ते ईसीमध्ये 32व्या दिवशी आपल्याला ते वजन मिळतं आहे. त्यामुळे तुमची प्रोडक्शन कॉस्ट ॲटोमॅटिक सेव्ह होते. आणि ईसी हा विषय असा आहे की एन्व्हायरमेंट कंट्रोल, म्हणजे ईसी म्हणजे एअर कंडिशन नाही आहे, एन्व्हायरमेंट कंट्रोल, जे कूलिंग पॅड थंड करणार आणि कूलिंग पॅडमार्फत आपला हा सगळा शेड थंड केला जातो. आणि राहिला विषय आपण सगळ्या ह्या गोष्टी उत्पन्नासाठी करतो, लेबरची टंचाई जाणून आपण ह्या उद्योगामध्ये ईसी पोल्ट्रीमध्ये आपण उतरलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळतं आहे. ओपन हाऊसमध्ये 6 बॅच निघतात, ह्याच्यामध्ये 7 ते 8 बॅच निघतात. आणि जो पक्षी आपण 4.5 हजार पक्षी ज्या शेडमध्ये बसत होता त्या शेडमध्ये आज मी 8 हजार पक्षी टाकतो आहे. कारण ईसी शेडला 0.7 पक्षी टाकतात आणि ओपन हाऊसला 1.5 स्क्वेअर फीटने टाकतात. असं तर सगळं ह्याचं गणित आहे आणि उत्पन्न ह्याच्यामध्ये खरंच चांगलं आहे. आणि मी तर म्हणतो जेवढे पण युवा पिढी आहेत किंवा युवा उद्योजक आहेत किंवा जे शेतकऱ्यांची मुलं, खास करून मी सांगेल शेतकऱ्यांच्या मुलांना, ही खूप चांगली संधी आहे आपल्याला की गावी जमीन आहे, आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत. तर मला वाटतं शेतकऱ्याच्या पोरांनी ह्या धंद्यामध्ये उतरावं.